हे बघा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही असं एकदा मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर तुम्हाला तशी काही खंत वाटत असेल किंवा तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर पक्षाचे नेते कोण आहेत, आता अजितदादा आहेत, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता, तुम्ही देवेंद्र फडणवीसशी चर्चा करू शकता, तुम्ही सीएमशी चर्चा करू शकता. हा तुम्हाला फोरम तुम्हाला ओपन आहे की नाही आहे? जर तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात आणि तुम्हाला यांच्याशी इझिली एक्सेस, सर्वसामान्य माणसांनी जर बोललं असतं हे मी मानलं असतं, मला मुख्यमंत्री भेटत नाही असं म्हणलं असतं मी, शक्य आहे. परंतु एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरनी अशा प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. तुम्ही काय करतायत, पब्लिकली तुमचे स्टेटमेंट देत आहेत आणि जो तुमच्याकडे अवेलेबल असलेला सोर्स आहे त्यांच्याशी तुम्ही चर्चाच करत नाही. मागच्या दाराने कसं देता येईल? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्पष्टता दाखवली की नाही दाखवली की आम्हाला विचारून हे सर्व केलंय म्हणून? जर त्यांना विचारून केलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा करून केलेलं आहे, तुम्ही त्याला असं अंदाज अंधारात ठेवून केलं कसं म्हणू शकता? म्हणून अशा गोष्टी ठीक आहे, बातमी म्हणून ठीक आहे, परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला त्या सगळ्याची जाणीव आहे. आणि दुसरं, जे परिपत्रक काढलेले राजपत्र ज्याला तुम्ही म्हणताय ते ओपन आहे, उघड आहे, ते तुम्ही त्याच्यात दाखले द्या, ते लोकांसमोर आणा. जर त्याच्यात काही चुकीचं केलं असेल किंवा त्याच्यात काही बदल वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही सरकारशी सूचना करा. परंतु ते न करता कुणालाच विश्वासात घेतलं नाही असं जे काही म्हणणं आहे ते योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. संजयजी, तुम्ही म्हणालात की कॅबिनेटचा फोरम छगन भुजबळांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून उपलब्ध होता आहे, परंतु कदाचित कॅबिनेटचा फोरम एका कॅबिनेट मंत्र्याला, एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कॅबिनेटचा फोरम तेवढा मोकळेपण देत नसेल आणि पुढारी न्यूजचा ओपन फोरम मात्र तेवढं बेदमतपणे बोलण्याची संधी देत असेल. तिथे त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे की कॅबिनेट समोर हा विषयच आला नाही. संजयजी काय याचं उत्तर देणार? कितपत योग्य वाटतं तुम्हाला सध्याच्या आपल्या काही गोष्टीचा निर्णय कॅबिनेटची मंजुरी गृहित धरून घ्यावा लागतो, कारण की वातावरण किंवा त्यावेळेची सिच्युएशन लक्षात घ्यावी लागते. आणि हे मी मान्य करायला तयारच नाही, भुजबळ सारखे ज्येष्ठ नेते त्यांना ह्या संधी उपलब्ध नाही हे मी मानायला तयार नाही. भुजबळांचा आवाज किंवा भुजबळांचा असलेला अनुभव, भुजबळ असलेली ज्येष्ठता याला कुणीही नाकारू शकत नाही. आता एखाद्या वेळेला चुकून काल झालेला कॅबिनेट हा म्हणू शकतो, परंतु एवढे सिनियर लीडर त्यांच्याबद्दल त्यांनी असं जर शंका उपस्थित करणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांना हे कुठेही एक्सेस नाही असं कधीच शक्य नाही, हे माझं मत आहे. आणि मग कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव आला नाही याचं कारण असं असेल की जे इमर्जन्सी निर्णय घ्यायचा आहे मुंबई असेल किंवा इतर भागामध्ये जे काही त्यावेळेचं जे काही सिच्युएशन होते त्यावेळेला कॅबिनेटची मान्यता गृहित धरून आता पुन्हा हे उद्याची होणारी कॅबिनेट असेल किंवा येणारं अधिवेशन असेल यामध्ये हा सगळा प्रस्ताव त्यांना मान्य करून घ्यावाच लागेल, कारण की याच्याशिवाय तो पर्याय नाही, त्याला घ्यावाच लागेल. परंतु इमर्जन्सीमध्ये जर दोन्ही उपमुख्यमंत्री एक राष्ट्रवादीचे आहेत, एक भाजपचे आहेत, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत, आणि या तिघांनी मिळून घेतलेला निर्णय पार्टी ऍज अ पार्टी लीडर, तर तो पार्टी लीडरनी घेतलेला निर्णय हा खालच्या माणसांना किंवा त्यांच्या सबॉर्डिनेटला मान्य असतो असं गृहीत धरून ते निर्णय घेतात. म्हणून आता हे माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्यांनी एवढं स्पष्टीकरण देणं मला वाटतं योग्य नाहीये. म्हणून त्यांना असलेले सगळ्या जे काही फोरम आहेत ते सगळ्या ओपन होत्या आहेत आणि त्यांनी त्याच्यात चर्चा केली, तर मला वाटतं ह्या सगळा प्रकार जे काही इतर लोक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत ते कुठेतरी थांबले जातील आणि योग्य तो समाधानकारक तुम्हाला उत्तर सुद्धा मिळेल अशी माझी अपेक्षा आहे.